तेजस तुम्ही प्लीज रडू नका हो. आपण बोलूया ना तात्यांशी. तुम्ही नका रडू प्लीज. आता ही रडायची नाटक करून काय उपयोग आहे? ते करायचं होतं ते झालं ना, करू. घातलंस ना मंगळसूत्र तिच्या गळ्यात तर मग गा. सुरज काय रे हे काय आता? तेजेच सामान आहे सगळं ताजा उलट टाकून दे. मी टाकतो, मी टाकून दे. थांब 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 थांब, मला बघू दे. टाकू नकोस. बिचाऱ्या तेजसला खूप वाईट वाटेल ना. बघू मला काय बघू. ऐको, विचार कर तात्यांच्या मनात तुझ्याबद्दल किती राग असेल. अरे तुला घराबाहेर काढलं तर तुझ्या वस्तू सुद्धा त्यांना या घरात नकोय. सूरज नाही, नको नको टाकू नको. चिरंजीव तेजस आणि ची सौ का मानसी, तुम्हाला प्रभूंकडनं लग्नाचा हा आहे. माझं पहिलं बक्षीस खांद्यावर घेऊन नाचले होते. हे 15 ऑगस्ट वक्तृत्व स्पर्धा, स्वातंत्र्य सूर्यांचा इतिहास सांगितला होता अख्ख्या शाळेला. खुश होते, मागे उभे राहून टाळ्या वाजवायचे. अंत पण गोल्ड मेडल, युनिव्हर्सिटी टॉपर तेजस प्रभू, सगळ्याला काही अर्थच उरला नाही. आता त्यांच्या डोळ्यात अभिमान दिसायचा, त्यांच्या नजरेत नालायक ठरलोय. त्या जगाला डोळे वटारू शकतो पण बापाच्या डोळ्यात जेव्हा अविश्वास दिसतो ना, स्वतःची मी पाया पडतो. हे थांबवा तुम्ही सगळं. तुम्ही माझ्याशी नातं जोडताय आणि या सगळ्याचा भाग होताय. परत विचार करा, मी हात जोडतो प्लीज. हे लग्न वगैरे इतकं सिरियसली नाही घेत आता कोणी. मंगळसूत्र काढून टाका, हात जोडतो. काय बोलताय तुम्ही? नाही काढणार मी मंगळसूत्र. जशी नातं जोडलं गेलंय आणि ते मी आयुष्यभर नाही. कोणी दुःखी असेल, खचलेला असेल तर त्यांना आधार देताना, बळ देताना मी पाहिलंय हो तुम्हाला. तुम्हीच जर असं खचून गेलात तर कसं झालं? राष्ट्रय बघा, आज सगळे रागावले त्यावर, दुःखी आहे, पण आपण दोघे मिळून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू. तुम्ही प्लीज असं खचून जाऊ नका. खाल्लं पण नाही येत काही, प्लीज खाऊन घ्या. मी पाणी आणते तुमच्यासाठी. लकी चाम, मी इथे यांच्या नजरेसमोर राहिलो तर घरातलं कोणीही सुखी राहणार नाही. या सगळ्यांना आनंदात पाहायचं असेल तर एकच पर्याय आहे,